तर पंढरपुरातील विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना हनुमान गेटच्या जवळ तळघर सापडलं. या तळघरामध्ये विष्णूच्या दोन तर महिषासुर मर्दिनी तसंच पादुका आणि दोन छोट्या मूर्त्या आढळून आलेल्या आहेत. या तळघरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लवेकर यांनी, पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण तो ही पाहतोय. तस्वीरें हम देख रहे हैं कन्याकुमारी. गेल्या काही वेळापासून ते ध्यानधारणेत होते, आज त्यांची ही ध्यानधारणा संपलेली आहे. शेवटच्या टप्प्याचं मतदान आज पार पडणार आहे. 5 वाजता एक्झिट पोलही येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणेसाठी बसले होते आणि आता त्यांची ही ध्यानधारणा संपलेली आहे. 5 वाजता भाजपकडून जो 400 पारचा नारा दिला गेलेला आहे तो पूर्ण होतो का याचा अंदाज आता विश्लेषक वर्तवणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण पाहतोय. गेल्या काही वेळेपासून ते ध्यानधारणेत होते. मोदींची तब्बल 45 तासांची ही ध्यानधारणा होती जी आता पूर्ण झालेली आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती 4 तारखेची. 4 तारखेला काय निकाल येणार ही कन्याकुमारी मधली दृश्य आपण पाहतोय. पंतप्रधान मोदी यांचं मौन व्रत देखील होतं कन्याकुमारी मधील विवेकानंद रॉक मेमोरियल मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही 45 तासांची ध्यानधारणा होती. गुरुवारी संध्याकाळी 6:45 त्यांनी ध्यानधारणेला सुरुवात केली होती आणि आता ही ध्यानधारणा पूर्ण झालेली आहे. ज्या शिळेवर स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं त्याच शिळेवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही ध्यानधारणा केली. यावेळी त्यांनी फक्त सकस आहार घेतला, अन्नाचा एकही कण त्यांनी खाल्ला नाही. नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस फक्त त्यांनी घेतल्याची माहितीही मिळते. सध्या ते कन्याकुमारीतली ही दृश्य आपण पाहतोय. भारताच्या दक्षिणी कन्याकुमारीत पूर्व आणि पश्चिम तट जिथे एकत्र येत आहेत या ठिकाणी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरब सागर एकत्र येतात. त्या ठिकाणी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. सध्या मोदींच्या वाराणसी मतदारसंघात मतदान सुरू आहे. आज मतदानाचा शेवटचा टप्पा आहे आणि आता 4 तारखेला निकाल स्पष्ट होणार आहेत. पुन्हा मोदी विजयाची हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आधी कन्याकुमारीत पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमान मंदिरात गेले आणि त्यानंतर त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यानधारणा केलेली आहे. तब्बल 45 तास त्यांनी फक्त सकस आहार घेतला, अन्नाचा एकही कण खाल्ला नाही, मौन व्रत त्यांनी धारण केलेलं आणि आज त्यांची ध्यानधारणा पूर्ण झालेली आहे. या ध्यानधारणेवर विरोधकांनी अनेक टीका देखील केल्या आणि आता हे दृश्य आपण पाहतोय. 45 तासांच्या ध्यानधारणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता या ठिकाणी आलेले आहेत. आज शेवटच्या टप्प्यातलं हे मतदान पूर्ण होत आहे. 5 वाजता एक्झिट पोलचे निकालही समोर येणार आहेत.